कीर्तनाचे स्वर ब्रँड मराठीवर. भगवान परमात्म्याला सांगतात की देव माझं संचित धन्य आणि प्रश्न विचारतात कशावरून धन्य आहे, त्यास तुकोबराय उत्तर देतात की तुझ्या नामाच्या ठिकाणी काय राहिलं, माझं प्रेम राहिलं, राहिलीस प्रीत. प्रीत म्हणजे प्रेम, बर का. परमार्थामध्ये प्रेमाला किंमत आहे आणि संसारामध्ये देखील प्रेमालाच किंमत आहे. संसारामध्ये जर प्रेम नसेल तर तो संसार सुखाचा होतो का. आता एकाचं तोंड तिकडं, हे जो तोंड इकडं, तो जर रानातनं कुठून आला महाराज, त्याला तर म्हणला अगदी की पाणी, ती म्हणती भरला की हटा. संसार सुखाचा होईल का. संसार संसार म्हणजे काय महाराज, संसार म्हणजे सायकल. सायकलला चाक किती, किती चाक, दोन चाक आहे का ना. संसार म्हणजे सायकल, सायकलला चाक दोन, तसा संसार म्हणजे आपला संसार. संसाराला चाक किती, स्त्री आणि पुरुष. मग चाक महाराज व्यवस्थित चालले पाहिजे प्रधुली पण, हे का ना. आपलं चाक कुठलं कडे हो, चाक कुठलं आपलं, मागच राहा तुम्ही. काय झालं, मागच्या चाकात काय झालं, त्यांचं चाक कुठलं, पुढचं. पुढचं चाक जर म्हणलं आज कीर्तनाला जायचं ना, कारणला जायचं, शिंदे मागायला, मागच्या चाकाचं चालत. मागचं चाक म्हणलं अगं कीर्तनाला जाऊ दे गावाचा गप्पा सांगा. उघड्यातलं जर पाऊस बाहेर टाकणार न सांगता जर गेलो कीर्तनाला, माघारी जर आलं परत कीर्तनावर, अगं माझे बाईने मी तुला पाहिले, तू माझे बिबीन, मी तुझा बोप्या. आपली काकडारती म्हणती नाही महाराज, आपलं काय चालत नाही महाराज, संसार ती चालवणाऱ्या महाराज जो पायदळ असतो ना, आपणच चालवतो, बरोबर आहे का. आपण संसाराची गाडी गाडी चालवत असताना पुढच्या चाकाला शहाणपणा करू ना, पुढच्या पुढच्या घरात करंट लेट होत असते, पुढच्या चाकाला शहाणपणा करू ना, त्याला सांगाव ब्रेक धुवून चाकाला असतात. मागचा ब्रेक जर दाबला तर पुढच्या चाकाचं काय चालत, नुसता सांगत, पण त्याला पुढे जायला येत. मागच्या चाकाला शहाणपणा करू नये, बरं म्हटलं ना. मागच्या चाकाला मागच्या चाकाला पण ध्यान ठेव महाराज, पुढच्या चाकाला ब्रेक असत्यात, मागच्या चाकापेक्षा पुढचं ब्रेक डेंजर. पुढच्या जागा हा डेंजर ब्रेक आहे, जर ब्रेक दाबले तर आपलं काय झालं. मला सांगा, संसार सुखाचा करण्याकरता संसार प्रेमाने गेला पाहिजे का. दोन्ही चाका जर व्यवस्थित चालले तर तो संसार प्रेमाचा होतो, सुखाचा होतो. म्हणजे संसारामध्ये प्रेम पाहिजे, परमार्थामध्ये काय पाहिजे, प्रेमच पाहिजे ना महाराज. परमार्थामध्ये जर प्रेम नसेल तर ते परमार्थच होऊ शकत नाही. मोजे घातलं रडाया नाही आसवानी माया, माड्याचा पुढे रडण्याकरता परदेशामध्ये भाडुत्री माणसं आणावं लागतात. जर एखादा मनुष्य मेला परदेशात तर भाडुत्री माणूस आणायचा, त्याला 500 रुपये 1000 रुपये द्यायचं, त्याला म्हणायचं रड. आता कसं रडवती मोलाचा माणूस, नाही भाड्यानं आणलेला माणूस. वाकडे महाराज आपल्याकडची गरज भासत, नुसता फोन जरी गेला, हॅलो दादा गेलं, फोनच आपट त्या नदी चालू करतील पास कर कसा बसून. दादा मला फोन केला ना, तुला काय बरं घेऊन जायचं दादा.
तुला कधी कळलं? मी यावेळेस कळलं कधी कळलं? महाराज आपल्याकडे गरज भासत परदेशात माणूस जर गेला तर त्याला भाडूतरी आणायचं. महाराज पैसे देऊन त्याला म्हणत रड रडत का म्हणजे प्रेमानं मरताना समोर रडणारी माणसं तिकडे प्रेमानंच रडतात महाराज. पण लक्षात ठेवा जगात कोणीच कोणाचं नाही बरं का, कोणीच कोणाचं कोणासाठी कोणी रडत नाही महाराज. जिथं माणूस मरत महाराज अग्नी देतात ना कालच रात्री चालू जाऊ. आमचं चुलत मामा वारलं महाराज. कुठं जागे मी त्या कार्यक्रमाला हजेरी देतो. जातच महाराज म्हणजे तुम्ही जात जा बरं का. ज्याचं मी येले ना त्याचं महाराज दोन तासाचं पाहुणे म्हणते मग आता दोन तास झालं उशीर झाला म्हणजे कुठून तरी चहा ठेवा मग कुठून तरी चाय करून तिकडून चहा पिता चहा ना मग विचार म्हणजे बरं घरातच कुठतरी डबा वगैरे ठेवला चहाचा पत्तीचा आणि मग शेजारी म्हणजे वैशव चहाचा डबा कुठे ठेवला दोन तासात फळी दाखवतो ते काय त्या फळी ठेवला किती तासात दोन तासात चहा तयार झाला. चहा सगळ्याला द्यायचा महाराज रोज कसा पेत होता अशी बशी धरत होता कपाच्या दांड्याला धाडायचा त्याच्यात वाटायला तसंच पेच ना आता कसा पितोच नाही कमवलेली गाडी कार साइड मध्ये तशीच असते. बांगला जागेवर असतो राम जागेवर राहतो महाराज. बावकी फक्त पेटवाय असतो एवढं मारले आहे ना पण पेटवाय आम्हीच आहे तुला उलट जर नाही पेटायला हान 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 राहते तिकडं हान. पाच लिटरचा डबा संपला तर कधी कमी पडत नाही तो पडत महाराज. लक्षात ठेवा जगात कुणीच कोणाचं नसल्यामुळं फक्त माझा भगवान परमात्मा आपला. कोण आपला? माझा देव आपला महाराज. म्हणून तो देव जर आपण आपलंस केलं ना मग जग कृतुक त्या देवाच आपलंस केलं आणि आपलंस करण्याकरता त्या देवाच्या नामाच्या ठिकाणी प्रेम ठेवलं महाराज. म्हणून राहिली से प्रीत प्रीत म्हणजे प्रेम भगवान परमात्माच्या नामाच्या ठिकाणी राहिलं म्हणून महाराज जगदृष्टी सांगतात की राहिली से प्रीत तुझे नामी म्हणजे तुझ्या नामाच्या ठिकाणी माझं प्रेम राहिलं देवा आता तुझ्या नामाच्या ठिकाणी राहिलं म्हणजे तुझ्यावर राहिलं. मला सांगा देव श्रेष्ठ का नाम श्रेष्ठ? नाम श्रेष्ठ. कस श्रेष्ठ? त्याला प्रमाण आहे मला तुझ्या नामाचा महिमा तुझ नकडे मेघश्यामा आणि तुका म्हणे आम्हा जन्म गोड याच साठी. तुम्ही सर्वांनी ऐकले मला प्रभू रामचंद्राचा एक प्रसंग आहे. जर सेतू बांधला महाराज सेतू बांधत असताना दोन माकडाच्या हातून दगड चरंगत होते. दगड चरंगत असताना महाराज प्रभू रामचंद्राने विचार केला दोन माकडाच्या हातून दगड चरंगता
त्याच्या पाठीमागचं कारण होतं महाराज नळ आणि निळ नावाची दोन वानर होती. त्या वानरानं समुद्रात टाकले की तरंगाचे कारण का ऋषी ध्यानस्थ बसले होते ना महाराज. झाडावर बसली बरकट खाली यायची, शालिग्राम घ्यायचं, पाण्यात टाकायची. तीन ते चार वेळा असं झाल्यानंतर महाराज ऋषीने ध्यान लावून पाहिलं तर आपला शालिग्राम कोण टाकते? वर बसलेले दोन वानर टाकतात. त्या वानराला शाप दिला, ज्या अर्थी तुम्ही माझा शालिग्राम पाण्यात पूजेचा टाकताय त्या अर्थी उद्यापासून तुम्ही टाकलेली कोणतीच वस्तू पाण्यात बुडणार नाही, ती तरंगणार. शाप चांगला का वाईट? तो शाप तो उपयोगी पडला. दगड टाकले की दगड तरंगायचे. ते विचार करतात माझ्या हातून तरंगतील का? परीक्षा कधी लोकांनाच करायची नसती, बरं का? म्हणून अभ्यास कधी लोकांनाच करायचा? आपली पोरं नेहमी उलटी. पाहुणे रावळी आली की मग वहीन पाहुणे गेले की दप्तर कुठं पडले म्हणे, बेल्ट कुठं पडला ते हुडकून कसली शाळाची गोष्ट. आपण उलटाय नेहमी जाग्या बुडलाच. म्हणजे बहुतेक झड दिसत. दुसरा घेतला टाकला इरगाळा, म्हणजे टिळको दिसते. तिसरा घेतला टाकला दिसलाच नाही. 21 वेळा प्रयत्न केला महाराज, पाण्यात दगड तरंगला. माणसाचा एक स्वभाव आहे, मनुष्य घसरून पडू द्या, सायकलीवर पडू द्या, त्याचा मोटर सायकलीवर पडू द्या. आपल्याला लागलंय का ते कधी बघ? आपल्याला कुणी बघितलंय का पडताना? प्रभू रामचंद्राने विचार केला, जगाचा परमात्मा मी असताना माझ्या हातून जर दगड तरंगला नसेल हे जर कुणी पाहिलं असेल तर माझ्या आपलीचं खोबरं झाले. महाराज मंदिरात बसताना माझा हनुमंतराय चौथ्या दिशेला महाराज हात जोडून खांदावरती गाय जय श्रीराम. जशी गदा बघितली हात जोडल्याला हनुमंतराय बघितलं तसं प्रभू रामचंद्र जागेवर पंचरच आलो. देवा कधी आला? पहिल्या दगडाला आलो. पहिल्या दगडाला हनुमंतराय कसे करायचे? देवा तुम्हाला कळणार नाही का? तुझ्या नामाचा महिमा तुझं नकळी हे घेशा अम्मा जन्म गुडियासाठी त्यासाठी भक्त व्हावा लागतं. आणि महाराज तुकोबाराने एवढा नामाचा महिमा सांगितला. तुकोबाराय सांगतात की त्या नामाचं ठिकाणी माझं प्रेम राहिल्यामुळं तुकोबाराय सांगतात जगाला घालायला काळ आमच्या समोर येऊ शकत नाही. नवीन त्या काळ्याच्या डोक्यावरती आम्ही पाऊल ठेवल्यामुळं आम्ही काय झालो तर धन्य झालो या अभंगाचं सुशा विचारणे.